नमस्ते सर्व मित्र मैत्रिणींना नमस्ते। आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतीये, जवळजवळ 15 दिवसानंतर व्हिडिओ बनवतीये आणि आजींचा वगैरे तर नाहीच बनवलाय। व्हिडिओ बनवतीये ह्याच्यासाठी की पितृपक्ष चालू झाला आणि एक काम सुरू झालं, कारण गणपतीमध्ये गणपती येण्याच्या एक दिवस अगोदर खूप मला थंडीताप आला होता आणि पूर्ण गणपतीचा 10 दिवस खूप थंडी तापामध्ये गेले, डेंग्यू झाला होता, खूप प्रचंड खोकला येत होता, झोपूनच गेले माझे सगळे 10 दिवस। त्याच्यामुळे उठल्यानंतर थोडंसं बरं वाटायला लागल्यानंतर एक कामाची अशी लाईन लागली आणि पितृपक्ष चालू झाला आणि थोडंसं व्हिडिओ करायला उशीर झाला। तर मी तुम्हाला आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवते, तुम्हाला सर्वांना आवाहन करते की आपलं सूर्यदेव वृद्धाश्रम जे आहे तर ते निराधारांसाठी आहे आणि ते चालवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींची धडपड करावी लागते दैनंदिन खर्च भागवण्यासाठी। तर पितृ पंधरवड्यामध्ये प्रत्येकाच्या घरामधल्या ज्या व्यक्ती जातात त्यांच्यासाठी जेवण बनवलं जातं, जेवण दिलं जातं। तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की हे जे जेवण आहे पितृपक्षातलं तर ते तुम्ही सूर्योदय वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी, आपल्या घरातील लोकांच्या प्रिय व्यक्ती ज्या आता नाहीत राहिलेल्या आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त जेवण दिलं जातं, ते ह्या निराधार लोकांना ज्यांना त्या सगळ्याची गरज आहे तर त्यांना तुम्ही जेवण द्यावं असं मी सर्वांना नम्र आवाहन करते, जेणेकरून जो घास आहे तो योग्य व्यक्तींच्या मुखी लागेल आणि आपण जे काही त्यांना अन्नदानाचं महत्व असतं किंवा अन्नदान जे करतो तर ते योग्य व्यक्तींच्या पर्यंत घास पोचेल आणि आपल्याला त्याचं फलित पण मिळेल असं मी म्हणते। आणि त्याप्रमाणे त्यांना शक्य आहे आमच्या वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांसाठी जेवण द्यावं पितृपक्षातलं असं मी सर्वांना विनंती करते, आवाहन करते, तुमच्या घासातला घास द्या। आणि तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर व्हिडिओच्या स्क्रीनवरती खाली नंबर दिसेल किंवा लिंक जी आहे युट्यूबची त्याच्यामध्ये आमचा पूर्ण ऍड्रेस आहे, फोन नंबर आहे, मेल आयडी आहे, त्याच्याशी तुम्ही त्यावरून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। तर त्याप्रमाणे तुम्ही संपर्क साधा असं मी तुम्हाला सर्वांना नम्र आवाहन करते। त्याच्यासोबत आम्ही सूर्योदयमधील आजींनी, स्पेशली आजींनी ज्या थकलेल्या आहेत परंतु काही थोडंफार करू शकतात अशा आजींनी आमच्या एक पूजा साहित्य किट बनवलं। मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय आणि बरेचसे फोटो पण टाकले, व्हिडिओ पूजा साहित्य बनवतानाचे व्हिडिओ टाकले, फोटो टाकले, पूजा साहित्य किटचा फोटो टाकलाय। तर ते हे आहे पूजा साहित्य किट, हे बघा। यामध्ये आम्ही काय केलंय तर याच्यामध्ये आम्ही तीन प्रकारची अगरबत्ती दिलेली आहे, आम्ही धूप दिलेला आहे, आम्ही कापूर दिलेला आहे, वात दिलेली आहे आणि काडीपिटी दिलेली आहे। असं हे एक महिन्याचं किट आहे जे आपल्या सूर्योदयमधील आजींनी बनवलंय आणि असे धूपचे प्रकार बनवलेत आम्ही, वेगळ्या अगरबत्तीच बनवलेल्या आहेत। असे आपण मंदिरात जातो, पूजा करतो, पूजा करताना आपण एक दोन बत्त्या लावतो, कधी रोज धूप लावतो, कधीतरी आपण ह्या सगळ्या गोष्टी रोज दैनंदिन मध्ये वापरतो आणि कधीतरी आपण कापूरही लावतो। तर त्या सगळ्या गोष्टी ह्या किटमध्ये पूर्णपणे महिन्याचं किट बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत। तर तुम्ही आम्हाला त्याची ऑर्डर देऊ शकता, सोसायटीमध्ये असेल किंवा बँक असेल, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम एकत्र काम करणारे लोक असतील तर ते सगळे मिळून ऑर्डर देऊ शकतात, किंवा राजकीय क्षेत्रातील लोक असतील, वेगळ्या वेगळ्या वस्तू वाटतात तर त्याऐवजी तुम्ही हे आमचं किट मोठ्या प्रमाणात घेऊनही वाटू शकता, किंवा सोसायटी लेवल प्रत्येक घरातल्या देवघरात वापरण्यासाठी ज्या गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही घेऊन आम्हाला मदतीचा हात देऊ शकता। तर याच्यासाठी मी आवाहन करते की ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या किटलाही ऑर्डर द्या, प्रतिसाद द्या आम्हाला आणि आजींच्या कष्टाला
साथ द्या असं मी म्हणेल, कारण थकल्या भागल्या जीवांनी हे त्यांच्या मेहनतीने बनवलंय। थकल्या भागल्या जीवांनी त्यांच्या अनुभवी हातांनी खूप प्रेमाने आपलेपणाने हे किट बनवलेले, तर ते फक्त पूजा साहित्य किट नाही, तर ते माय माऊलींच्या मायेचा हात आहे, प्रेमाचा आशीर्वादाचा हात आहे, आणि त्याला तुम्ही साथ द्या असं मी नम्र आवाहन करेल। नमस्कार, पुन्हा दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटूयात।